राज्य शासनाने सूक्ष्म सिंचनाखालचं शेती क्षेत्र वाढवण्यासाठी ठिबक आणि तुषार संचासाठी आता सरसकट 80% अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. तसंच 107 तालुक्यांना कमी अनुदान देत प्रादेशिक भेदभाव कमी करणारं आधीचं धोरण देखील रद्द केलंय. ठिबक उद्योगांना जास्त अनुदानासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता, त्याला कृषी मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्यामुळे ठिबकसाठी शेतकऱ्यांना सरसकट 75-80% अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झालाय. केंद्राच्या नियमाप्रमाणे सध्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार संच बसवण्यासाठी केलेल्या खर्चाच्या 55% आणि इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान 5 हेक्टरसाठी मिळतं. त्यात केंद्राचा हिस्सा हा 60% तर राज्याचा हिस्सा हा 40% असतो. मात्र कमाल 45-55% दिलं जाणारं अनुदान अपुरं होतं, त्यामुळे राज्य शासनानं 2017 स्वतःची मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना लागू केली आणि अनुदान वाढवलं होतं. सूत्रांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री सिंचन योजना लागू करून अनुदानाची टक्केवारी 80% वाढवण्यात आली. मात्र ही योजना फक्त 246 तालुक्यांसाठी होती, त्यामुळे 107 तालुक्यातल्या लाखो शेतकऱ्यांना वाढीव अनुदानापासून वंचित ठेवलं गेलं. कृषी मंत्री दादा भुसे यांनी पाठपुरावा करून ही चूक दुरुस्त केली आहे, त्यामुळे राज्यात सरसकट अनुदान वाटण्याचं नवं धोरण स्वीकारलं गेलं. याविषयी ड्रीप असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष आणि श्रीराम प्लास्टिक अँड इरिगेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शेकडे म्हणाले आहेत की राज्य शासनाने घेतलेला वाढीव अनुदानाचा निर्णय हा अतिशय उपयुक्त ठरेल. यापूर्वीच्या कमी अनुदानामुळे बिगर ISI निकृष्ट सामग्रीकडे शेतकरी वर्ग वळाला होता. आता अनुदान वाढल्यानं शेतकरी पुन्हा ISI प्रमाणे दर्जेदार सामग्रीकडे वळतील. ठिबक खाली आतापर्यंत 25,72,000 हेक्टर क्षेत्र आला आहे, मात्र राज्यातल्या एकूण शेती क्षेत्राचा विचार करता अद्याप मोठा पल्ला हा सूक्ष्म सिंचन विस्तार कार्यक्रमाला गाठावा लागणार आहे. त्यासाठी यंदा ठिबक अनुदानापोटी 589 कोटी रुपये वाटण्याचा झालेला निर्णय हा ठिबक उद्योगाला उभारी देणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.